तर मी जेव्हा असं विचारलं तेव्हा असं सांगितलं साहेब मला अनेक मुलामुलींनी की एक वर्षाला 10-12 लाखात आम्ही ॲडजस्ट करून घेऊ. ॲडजस्ट तुमच्या काळात एवढी ॲडजस्टमेंट कॅपॅसिटी नव्हती तुमची. ज्या गड्याला हा म्हणजे इंजिनियरला दहा बारा लाखाची नोकरी मिळते तो गडी आणि त्याचा बाप आणि त्याची माय ही 10-12 लाखाची छोकरी शोधायला लागतात. समजतं? मुलगा सांगतो मला इंजिनियरच पाहिजे, ठीक आहे, आणि असंच नोकरी असणारं पाहिजे, यु नो. आजकाल काय झालं माहिती आहे, मागच्या 20-25 वर्षात, पूर्वी ना पूर्वीच्या काळी 25 वर्षापूर्वी पूर्वी माणसांची लग्न व्हायची, म्हणजे एक माणूस आणि एक महिला यांचं लग्न व्हायचं. आता माणसांचं लग्न नाही होत, प्रोफेशनचं लग्न होतं. प्रोफेशन समजतं तुम्हाला? डॉक्टर डॉक्टर, इंजिनियर इंजिनियर, मास्तर मास्तरीन, ठीक आहे. शेतकरी कोणीच नाही. आणि सगळी शेतकऱ्याचीच औलाद आहे. प्रोफेशनची लग्न होतात. मग 10 लाख आणि 10 लाख किती झाले? 20 लाख. लग्न झालं, लग्न कसं करायचं? जंगी. जसं काय पुढे जाऊन हे नवरा बायको अख्ख्या जगाचं कल्याणच करणार आहे अशा स्वरूपाने असे त्यांच्या मिरवणुका वगैरे काढतात, कसले काय काय ठेवतात त्याच्यावर ते असे बसतात, फोटो काढतात इकडून इकडून. आपण सगळे जातो चेनतो कारण आपल्याला घरी मिळत नाही बऱ्याच वेळा, ठीक आहे. लोक लग्नांना जात नाही बरं. मी जर लग्नाला आलो नाही तर मी माटेगावकरांना विचारेल का तुम्ही गेले होते? गेले होते. काय होतं? तुमच्या सगळ्यांच्या मताविरुद्ध माझं एक मत आहे साहेब, मला माफ करा. मला असं वाटतं उलट या देशाचा शिक्षणामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. तुम्ही याच्यावर विचार करा, आपण चर्चा करू. तुम्ही बघा समाजातल्या सर्व समस्यांचं मूळ हा शिकलेला माणूस आहे. अशिक्षित माणूस काहीच प्रॉब्लेम क्रिएट करत नाही साहेब. तुम्ही आत्ताच्या 15 समस्या काढा देशातल्या आणि तुम्ही त्यांची मूळ शोधा, तुम्हाला सापडेल की हे सगळे शिकलेले लोक आहेत. नालायक लोक सगळी शिकलेली ही हुंडे घेतात, मुलींना छळतात, लाजा वाटत नाही. जेवढं जास्त शिक्षण तेवढा जास्त रेट. ओल्या काडीने हाणला पाहिजे रस्त्यावर आणून सगळ्यांना, ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की आमचं मुळापासून शिक्षणाचा उद्देशच चुकलाय. शिक्षण का घ्यायचं? तर मार्कांसाठी. मार्क का पाहिजे? तर कोर्ससाठी. कोर्स कसा पाहिजे? तर पैसे देणारा. आणि पैसे देणारा कोर्स का पाहिजे, पैसे का पाहिजे आयुष्यात, त्याचं उत्तर पुढे. मग यांचं लग्न होतं आणि मग हे दोघं शहाणे, विशेषतः हा शहाणा, जिथे बरं चांगली नोकरी कुठे पाहिजे तुम्हाला मी 4 पर्याय देतो. उस्मानाबाद पहा कसे हसले, लातूर, पुणे आणि सॅन फ्रान्सिस्को. खालचे 2 सोडा सर, इकडचं काही चालतंय. याचा अर्थ असा आहे हे जेवढे इथे स्टेजवर बसलेले होते हे लोक बसले, यांना ना आयुष्यात योग्य गायडन्स नाही मिळालं. तुम्हाला काय आयुष्य बर्बाद केलं तुम्ही इकडे लातूरला थांबून? तुम्हाला चांगलं गायडन्स वातावरण मिळालं नाही तर तुम्ही पण शॅन शॅन शॅम फॅश कॅश खो वगैरे कुठेतरी असते. आम्हाला आमच्या माणसाप्रती, आमच्या गावाप्रती, आमच्या जिल्ह्याप्रती कुठलीच रुची नाही. हे पण नाईलाजाने सोडावं लागलं गाव, ठीक आहे, समजतं. पण ती माणसं पण अशी नाळ जोडलेली असतात. पण आमचा आधीच फंडा क्लिअर आहे, इकडे काय उपयोग नाही आहे. समस्या आहे.
मग शहरात नोकरी आणि मग यांना पुण्याला नोकरी लागली की काय करतात, हे लगेच एक फ्लॅट घेतात. ठीक, थोडे पैसे स्वतःच्या बापाचे आणि जास्तीत जास्त पैसे पोरीच्या बापाकडून घेतात. बिकार चोट. ठीक आहे, मस्त आहे. या टाळ्यांचं रूपांतर कृती करताना तुम्हाला आठवेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे ना, आपल्या आपल्या अशा स्वार्थी आणि खराब मनोवृत्तीमुळेच लोकांना मुलगी जन्माला आली की वाईट वाटतं, लाजा वाटल्या पाहिजे. आणि आपण जर असं करत नसू तर तिथेच काम नाही थांबत. असं जिथे होत असेल आपल्या आजूबाजूला नात्या गोत्या, तिथे जाऊन आपण प्रबोधन केलं पाहिजे जोपर्यंत ते ऐकत नाही. ही प्रत्येक नागरिकाची, माणूस म्हणून जो जन्माला येतो त्याची जबाबदारी असते. मग ते घर घेतात, बरोबर, हप्ता जातो तरी पण 10 लाख उरतात दर महिन्या दर वर्षाला. मग काय करायचं? तर आता घर घेतलं, बरोबर, मग घरात आधी छोटा टीव्ही असतो, ठीक आहे ना, त्याच्यावर ना व्यवस्थित दिसतच नाही. मग मोठा टीव्ही घेतात, मोठा आणला पुढच्या वर्षी लगेच चिप्पट टीव्ही घेतात, असा मोठा, असा भिंतीवर असतो तो, माहिती आहे. जेवढा पैसा वाढत जातो तेवढं ती फ्रेम वाढत जाते. म्हणजे स्वतःच्या पायाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारायची, सत्यानाश ओढवून घ्यायचा. एक दरवाज्याचा फ्रीज असतो, थंड होतं की नाही त्याच्यात वहिनी? होतंय. बाजूच्या घरात 2 दरवाजाचा ज्या दिवशी फ्रीज येतो त्या दिवसापासून आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये थंडच होत नाही. खराब मॉडेल आहे एकदम, कंपनी बंद पडली ती, आता सुधरायला पण लोक येत नाही. मग आपण फ्रीज घेतो, टीव्ही घेतो. आधी छोटी गाडी चालायची, आता चालत नाही, कारण लोकांना समजेल कसं की आम्ही फार मोठे झालो, आम्ही असे भारी झालो. अशा गाड्या घ्यायच्या की ज्याचे असे धडधड धडधड आवाज आले पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे की बघा कोण आला, समाजासाठी निरुपयोगी व्यक्ती आला. समजतंय ना. मग वस्तू घेत जातो आपण. अरे सॉरी, हा मोबाईल राहिला. कुठला घेणार? बोला बोला. आयफोन, ॲपल, ए फॉर ॲपल. दुर्दैव असं आहे, या देशातल्या सर्व तरुण पिढीची स्वप्न ही वस्तूंच्या संदर्भात आहेत. मी तुम्हाला एक्सरसाइज देतो, घरी जा आणि अतिशय प्रामाणिकपणे माझं व्याख्यान ऐकलं नाही आहे असं ठरवून लिहा की तुम्हाला तुमच्या आयुष्यातली स्वप्न काय. तुम्हाला 90% वस्तू सापडतील, प्रॉपर्टी सापडेल, गाड्या सापडतील, 10-20 तोड्याचं सापडेल. कारण आपलं सध्या प्रेम वस्तूंवर आहे आणि त्या वस्तू मिळवण्यासाठी आपण माणसांचा वापर करतो. खरं म्हणजे उलट पाहिजे ना, माणसांवर प्रेम पाहिजे आणि वस्तूवर आहे वापरण्यासाठी आहे त्या. आपला जीव पैशावर, वस्तूवर. इंजिनियर डॉक्टर का व्हायचं आपल्याला, अधिकारी का व्हायचं माहिती आहे? समाजात प्रतिष्ठा असते. जी माणसं पद, पैसा आणि प्रतिष्ठासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकतात ती माणसं केविलवाणी होऊन या जगाचा निरोप घेतात, कारण याच्याने कधीच आयुष्य